23 मार्च बलिदान दिनानिमित्त देशभक्त भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार अभिवादन, त्रिवार अभिवादन. अंगणवाडी सेविकांना लागू केलेला जुलमी मेस्मा कायदा सरकारने अखेर रद्द केला. मेस्मा रद्दचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगत परळी अंगणवाडी सेविकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. त्याप्रमाणेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधी पक्षाच्या दबावामुळे सरकारने सरकारला झुकावे लागले. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे आभार मानले. यावेळी अंगणवाडी सेविकेच्या वतीने नगर परिषद शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, शिवसेनेचे नरहरी सुरवसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षाचे प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. अंगणवाडी सेविका संघटनेच्या परळी अध्यक्षा रजनी मोहोड, प्रतिभा गायकवाड, शुभांगी देशमुख, शिवकांता चाटे, शुभांगी चाटे यांच्यासह शहरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी सर्वप्रथम परळी शहराच्या संघटनेच्या वतीने अंगणवाडी सेविका माननीय शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे साहेबांचं आम्हा सर्व संघटनेच्या वतीने शतशः आभार मानते. कारण त्यांनी आमच्यावर जो मेस्मा कायदा सरकारने लागू केला, तर हा मेस्मा कायदा रद्द करण्यासाठी या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं, पाठिंबा दिला व आमच्यासाठी त्यांनी विधानसभेत पूर्ण दिवसभर कामकाज बंद पाडले व आम्हाला तो मेस्मा कायदा लागू केला असताना त्यांच्या या पाठिंब्यामुळे आमचा तो कायदा रद्द करण्यात आला. म्हणून आमच्या संघटनेच्या वतीने व परळी शहराच्या सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आज अभिनव विद्यालय परळी वैद्यनाथ येथे शहीद दिन साजरा करण्यात आला. थोर क्रांतिकारक देशभक्त भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी देशभक्तांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक PM मुंडे तर प्रमुख अतिथी संस्थेचे संस्थापक सचिव साहेबराव फड, SD गुट्टे, PB गीते, पोतले सर, कातकडे सर यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.